सांगलीतील बहुतांशी टू व्हीलर शोरूम मधून ग्राहकांची शुद्ध फसवणूक केली जात असल्याचा प्रकार अरुण अडसुळे या जागरूक ग्राहकानं उघडकीस आणला आहे. त्यानंतर मात्र विविध चार्जेसच्या नावाखाली उकळलेले पैसे या ग्राहकाला संबंधित शोरूम चालकाने परत दिले आहेत. सांगलीतील एका शोरूम मधून अरुण अडसुळे यांनी 15 दिवसांपूर्वी ऍक्टिवा 6G ही टू व्हीलर खरेदी केली आहे. त्यावेळी त्यांनी आपल्याला दिलेल्या बिलाच्या चार्जेसची ऑनलाइन खातरजमा करून घेतली. यामध्ये 5 ते 6 हजार एक्स्ट्रा उकळले जात आहेत. शोरूम मधून घेतलेल्या कोटेशनमध्ये बेसिक प्राइसमध्ये 2 ते 3 हजार, रजिस्ट्रेशन चार्जेसमध्ये 800 ते 1000, ॲक्सेसरीजमध्ये 3 हजार पर्यंत तफावत आढळली. सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे ॲक्टिवाच्या ॲक्सेसरीज शोरूममध्ये 4,750 देतात, पण गरजेच्या ॲक्सेसरीज फक्त 670 रुपयांना मिळतात. ऑनलाईन इन्शुरन्स 3,500 ते 4,000 मिळतो, पण शोरूममध्ये मात्र 9 ते 10 हजार भरावे लागतात. ही सर्व माहिती होंडाच्या ऑफिशियल ऑनलाईन प्राईस पेजवरून समोर आली आहे. वास्तविक बेसिक प्राईजपेक्षा जास्त रक्कम ग्राहकांकडून शोरूममध्ये घेता येत नाही, पण पॅकेजच्या नावाखाली बऱ्याच शोरूममध्ये सर्रास लूट सुरू आहे. या फसवणुकीबाबत अरुण अडसुळे यांनी होंडाच्या ऑफिशियल ऑनलाईन पेजवर तक्रार नोंदवली असता त्या शोरूममधून अडसुळे यांना अधिकच्या उकळलेली रक्कम परत दिली. त्यानंतर अरुण अडसुळे यांनी शहरातील विविध शोरूममधून कोटेशन घेतले तर सर्वांनीच अशा प्रकारे लूट केल्याचं दिसून आलं. यानंतर त्यांनी इतर ग्राहकांमध्ये जागृती व्हावी यासाठी प्रसारमाध्यमातून झालेल्या फसवणुकीची माहिती दिली. ते रजिस्ट्रेशन चार्जेस, बेसिक प्राईस, ॲक्सेसरीज, या सर्वांमध्ये जास्त रक्कम कस्टमरकडून घेऊन त्यांच्या फसवणुकीचा प्रकार चालू आहे. याची शहानिशा केली असता माझ्या असं लक्षात आलं की सांगलीच्या बऱ्यापैकी सर्व शोरूममध्ये हाच प्रकार चालू आहे. मी एक जागरूक ग्राहक असल्यामुळे मी ऑनलाईन कंप्लेंट केली आणि माझे पैसे परत मिळवले, पण हा प्रकार तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून मी ही माहिती प्रसारमाध्यमांना देत आहे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांचं यामध्ये नुकसान होता कामा नये. नेमकं कशामध्ये फसवणूक केली जाते? ॲक्सेसरीजमध्ये जी एक्सेस अमाऊंट जरी घेतात, ॲक्च्युली ॲक्सेसरीज गरजेचे ॲक्सेसरीज हे फक्त 1,000 रुपयाच्या आसपास मिळतात, पण शोरूमवाले तुमच्याकडून 4 ते 5 हजार रुपये घेतात. त्यासाठी रजिस्ट्रेशन चार्जेसमध्ये साधारण 1,000 रुपये तफावत तुम्हाला आढळेल, आणि बेसिक प्राईस जी असते त्याच्यामध्ये 2 ते 3 हजार रुपयाची तुम्हाला एक्सेस अमाऊंट मिळते. असं टोटल जर विचार केला तरी 6 ते 7 हजार रुपये का गाडीमागे कस्टमरचं नुकसान होतं. पण हे जर एक जागरूक ग्राहक म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही गाडी घेत असाल तर तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊन जी ती योग्य प्राईस जी आहे ती सगळी तुम्ही योग्य प्राईस द्या, आणि याची सर्व माहिती तुम्हाला ऑनलाईन ज्या त्या कंपनीच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल. ॲक्सेसरीची प्राईस, गाडीची बेसिक प्राईस तुमच्या शहरामध्ये किती आहे, काय आहे, हे सर्व तुम्हाला तिथे पाहायला मिळेल.